माझे नाव माधव प्रवीण फुलपकर आहे. मी इयत्ता 5वी गुरुकुल मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय आहे. मी तुम्हाला आज एका तेजस्वी पुरुषाची माहिती सांगणार आहे. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्म परिषदेत तो युवक भाषणासाठी उभा राहिला. सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिका या घोषणेने सगळे सभागृह भारावून गेले व टाळ्यांचा एकच कडकडाट सुरू झाला. तो तेजस्वी युवक दुसऱ्या दिवशी कोणी नसून भारतातील सर्वात तेजस्वी युवक स्वामी विवेकानंद हेच होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. त्यांनी त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्र असे होते. ते जेवढे घोडकर होते तेवढे हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी यांनी त्यांना रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषद, वेद इत्यादी ग्रंथांचा छंद लहानपणीच लावून दिला होता. त्यांनी 16व्या वर्षी BA पूर्ण केले. त्यांनी मध्यंतरीच्या काळात रामकृष्ण परमहंसांशी 1881 मध्ये भेट घेतली. त्यांना लहानपणापासून ताज्यच असलेला प्रश्न म्हणजे ईश्वर आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले होते. ईश्वर तुझ्या समोरच अनेक रूपात उभा आहे. तू त्याला दुसरीकडे कुठे शोधत आहे? जो प्राणीमात्रांची सेवा करतो तोच ईश्वराची खरी सेवा करतो. असे त्यांचं हे विचार ऐकून स्वामी विवेकानंद त्यांच्यावर अतिशय प्रभावित झाले व त्यांना गुरु म्हणून त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. रामकृष्ण परमहंसांनी त्यांचे नरेंद्र हे नाव बदलून स्वामी विवेकानंद हे नाव ठेवले. त्यांनी जगाला वेदांकडे पाहायची नवी दृष्टी दिली. तसेच त्यांनी भारतातील धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात दूत म्हणून भूमिका बजावली. 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी कलकत्ताजवळील बेरूर मठात जिवंत समाधी घेतली. परंतु त्यांचे विचार आजही युवांना प्रभावित करतात. म्हणूनच त्यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा 1984 मध्ये युवा दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून आपण युवा दिन हा 12 जानेवारीला साजरा करतो. उठा, जागे व्हा व बाकीच्यांनाही जागे करा. नर जन्माचे सार्थक करा. ह्या त्यांच्या विचारांनी आपण आजही प्रभावित होतो. अशा या स्वामी विवेकानंदांना माझा कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम.